नमस्कार। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पुन्हा गुगली टाकली असून विधानसभा अध्यक्ष पदासाठी केव्हा निवडणूक घेणार अशी विचारणा केली आहे। नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले। याबद्दल राज्यपालांनी थेट सरकारला पत्र लिहिलंय। राज्यपालांच्या या पत्रावर मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत चर्चा झाली, त्यावर सरकार लवकरच प्रत्युत्तर देणार असल्याचं सांगण्यात आलं। राज्यपालांची अशी विचारणा हे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी तर नाही ना, अशीही चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे। राज्यपालांना उत्तराखंड येथे जाण्यासाठी सरकारनं विमान नाकारल्याचा मुद्दा काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता, तेव्हा सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्षाचा मुद्दा टोकाला गेला होता। राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नेमवायच्या नावांना राज्यपाल मान्यता देत नसल्यानं महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आहे। हा संघर्ष आता पुन्हा समोर आला। पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे दिला आहे। राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 1 मार्चपासून सुरू होणार आहे। या अधिवेशनात नव्या अध्यक्षांची निवड करायची की नाही याचा निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे। अर्थसंकल्प अधिवेशनाच्या आधीच 1 दिवसाचे तातडीचे अधिवेशन बोलवावे असाही प्रस्ताव आहे। या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष यांचे पुन्हा शक्तीप्रदर्शन होऊ शकते, त्यामुळेच पटोले यांनी राजीनामा देऊ नये अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली होती। या शक्तीप्रदर्शनाच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीतील आमदारांशी संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे। त्यानुसार विभागनिहाय आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भोजनासाठी बोलविण्यात येत आहे। त्यात ठाकरे हे सत्ताधारी आमदारांची खुशाली विचारत आहे। विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविणार की नाही याचा निर्णय योग्य वेळी घेण्याचे भाजपने याआधीच जाहीर केलंय। आता थेट राज्यपालांनीच विचारणा केल्यानं सरकारचा याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर होणं अपेक्षित आहे। हे पद काँग्रेसकडेच राहणार आहे, मात्र त्यावर तीनही पक्षातील नेत्यांची चर्चा अद्याप झालेली नाही। ऊर्जामंत्री नितीन राऊत, आदिवासी विकास मंत्री के सी पडवी आणि आमदार संग्राम थोपटे यांच्या नावांची या पदासाठी चर्चा सुरू आहे। त्यातही मंत्री असलेले कोणी या पदावर जाण्यास फारसे उत्सुक नाही, त्यामुळे थोपटे यांच्या नावावर सहमती होऊ शकते असं सांगण्यात येत आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आणि हो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन जरूर दाबा। धन्यवाद।